नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. आज दिनांक 28/7/2024 लोडिंग सुधागर पालीसाठी सौ वैशाली मॅडम तसेच कल्याण राम सर यांचं जे फार्म हाऊस आहे सुधागर पालीमध्ये त्यासाठी हे लोडिंग चाललेलं आहे. बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, त्याचबरोबर खात्रीची रोपं 1982 ची नर्सरी आहे. आता मॅडमनी सरांनी जी रोपं घेतलेली आहेत त्याला अशा प्रकारचं लेबलिंग सर्व लावून आता आपण 150 किलोच्या बॅगमधील येथे मँगो ऑल सीझनमध्ये मँगो असणार ही आंब्याची व्हरायटी आहे. बघू शकतो आपण अशा प्रकारचे 150 किलोच्या बॅगमधील रोप जमिनीत लागणं म्हणते की त्याला पूर्ण आंबे चालू अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे. आता त्यानंतर आपण पायरी बेगनपल्ली अशा आंब्याची हो पायरी आंबा हा भरायला चालू करा. पायरी आंबा सरांनी 5 घेतलेला आहे 150 किलोच्या बॅगमधील, त्याचबरोबर बेगनपल्ली. आता हे लोडिंग अशा प्रकारचं चालू आहे. जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. हा जो आंबा आहे हा जमिनीत लावल्यापासून आपल्याला लगेच उत्पादन चालू. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. चॅनल मोठा, व्हिडिओ मोठा असला तरी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन असणार आहे. खात्रीची रोपं आपण बेगनपल्ली आंब्याचं लोडिंग बघू शकतोय 5 वर्षाचं. अशा प्रकारे त्याचं खोड आणि बॅग आपल्याला 5 वर्षाच्या रोपाला असते. प्रत्येक झाडांना असं लेबलिंग लावलेलं आहे. रोप लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. हे त्या आंब्याला लेबल लावलं का? या या दोन नंबरच्या. हां अशा प्रकारे सिलेक्टेड रोपं बघू शकतोय आपण. खात्रीची रोपावर सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं. सुधागर पालीसाठी सरांचा जो फार्म हाऊस आहे सुधागर पालीमध्ये, आता सुधागर पालीमध्ये आपण सर्व आजपर्यंत जी झाडे दिली ती तयार झाडे दिलेली आहेत. तिथं शेट्टी सर म्हणून आहेत, त्याचबरोबर सुरज शेळके नगराध्यक्ष सुधागर पालीचे आपले जुने कस्टमर आहेत. रोप लावल्यापासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन अशा प्रकारे रोपांची थप्पी लावली जाते. बघू शकतोय तीन माणसं आमची रोप चढवतात अशा प्रकारचे व्यवस्थित तपी लावा ढकला बाजूला ते. अशा प्रकारचे लोडिंग सुधागर पालीसाठी. आता ही जी रोपं 5 वर्षाची आहेत, ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणाचा विमानतळ जातील त्यांच्यासाठी तयार फळझाडे म्हणून आपण त्यांना त्याचा मोबदला मिळत असतो. आता ही उत्पादनासाठी आहेत. खात्रीची रोप, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन अशा प्रकारचं 5 वर्षाचं रोप. अशा प्रकारचे सुधागर पालीसाठी जे लोडिंग 5 वर्षाच्या झाडांचं चाललेलं आहे बघू शकतोय आपण. सगळे सिस्टमॅटिक अशा प्रकारे ही 5 वर्षाची झाडं आहे. गेल्या वर्षी आपण याचा आंबा घेतलेला आहे. वैशाली मॅडम ज्या सुधागर पालीमधील, त्याचबरोबर कल्याण राम सरांचा जो फार्म हाऊस आहे त्यासाठी अशी सर्व तयार झाडे घेतलेली आहेत. बघू शकते आपण. खात्रीची रोप, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता याच नंतर आपण आवळ्याचं लोडिंग करणार आहे. आता कल्याण राम सरांचं आवळ्याचं जे रोप लोडिंग 5 वर्षाचं आहे बघू शकतोय आपण. बरद्यांना जरा गाडी फिरवा. बघू शकतोय आपण 5 वर्षाचा आवळा तयार फळझाड म्हणून, कारण हे जमिनीत लागलं म्हणलं की आता याला गेल्या वर्षी पण आपण आवळे खाल्लेले त्याचे. अशा प्रकारचे 5 वर्षाचं रोप ही अशी आपल्याकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी तयार फळझाडे देते.
त्यामध्ये बघू शकतो आपण सिलेटेड रोपं, खात्रीची रोपं, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, सदागर पाणीसाठी आपल्याकडे शेतकरी बंधूची 5 वर्षाची रोपं मिळतात. ही 5 वर्षाची आपण उत्पादनाबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्ग असेल, हायवे कॅनॉल धरण विमानतळ असेल, त्यांच्या ठिकाणी ही तयार फळझाडे ही पण लावली जातात. आणि डॉक्टर, पोलीस अधिकारी, बिझनेसमॅन लोक आहेत, त्यांनी ही तयार फळझाडे जी 5 वर्षाची घेतात. त्याच्यामध्ये बघू शकतो आपण आवळा 5 वर्षाचं झाड, अशा प्रकारचे लोडिंग आवळ्याचं 5 वर्षाचं रोप, 150 किलोची बॅग. तिथंच उभा करा, तिथंच उभा करा, गाडीच्या बाहेर जाते झाडे. पाटील पाटील खाली घ्या, नको वर. बघू शकतोय हो, लय वर गेलं ते पाटील. रशी बांधायचीच आहे ना? नाही नाही, पण ते अहो मुंबईमध्ये गाडी जाणार आहे. बघू शकतोय, आणा ना दुसरं झाड ना. अशा तऱ्हेने सिलेक्टेड रोपं, खात्रीची रोपं, सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला इथं बघायला भेटते. 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे. आता यानंतर आपण आवळ्यानंतर फणस लोडिंग बघणार आहोत. खालचा बुटवा गाड, खालचा बुटवा गाड. पाच वर्षे झाड आमचे बडद्यांना यांच्या नेतृत्वाखाली लोडिंग, स्वतः जेसीबी ड्रायव्हर बघू शकतो उत्साह. सुधागर पाळीसाठी आपण फणसाचं लोडिंग बघू शकतो. 5 वर्षाची रोप अशा प्रकारे गेल्या वर्षी आपण याची फणस काढलेली आहेत. सुधागर पाळीसाठी 150 किलोच्या बॅगमधील आपण फणसाचं रोप बघू शकतोय. त्याचं खोड हे जे गेल्या वर्षी आपण फणस काढलेले आहेत. या पाटीलवर वैशाली मॅडम आणि कल्याण राम सर यांचं फार्म हाऊससाठी तयार फळझाडे लोडी. बघू शकतोय आपण झाडाचा व्ह्यू, झाड कसं डेरदार आहे. आता याच्यानंतर आपण नारळ लोडिंग करणार आहोत. ओके घ्या पाटील, लावा. आमची 3च माणसं कशी झाड लावतात हे बघू शकतोय आपण. ती फांद्यात घ्या, फांद्यात घ्या ती. आता हे जे आपलं लोडिंग चाललेलं आहे सुधागर पाटीलसाठी 150 किलोच्या बॅगमधील आंबा बघू शकतो आपण. पायऱ्या आंब्याचं लोडिंग आहे. अशा प्रकारची रोपं सिलेटेड दिली जातात. असे आमचे कामगार रोपं बाहेर काढतात. पूर्ण जे झाड आहे डेव्हलप लँड असतं, जमिनीत लागले की येणाऱ्या सीझनमध्ये पण हे आपण आंबे खाऊ शकतोय. बघू शकतोय 5 वर्षाच्या झाडाचं खोड. सरांनी जो फार्म हाऊस घेतलेला आहे सुधागर पालीमध्ये त्यासाठी ही तयार फळझाडे घेतलेली आहेत. बघू शकतोय रोपाची उंची.
अशा प्रकारचे नियोजन असते. कविता मॅडम आणि सरांनी जी आपल्याकडून तयार झाडे घेतलेली आहेत प्रत्येक व्हरायटीमध्ये, फणस असेल, नारळ असेल, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहोत. तर आपण जी शिबी लोडिंग जे असतं ते आता बघणार आहोत. अशा प्रकारचे तयार 5 वर्षे झाड वकील म्हणतात आहे. बेगमपल्लीचं जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतोय आपण. 5 वर्षाचं रोप, कुत्र्यांची संख्या, खोड आणि ही बॅग, अशा प्रकारचे लोडिंग कविता वैशाली मॅडम आणि कल्याण राम सर यांचं जे फार्म हाऊससाठी 28/7 लोडिंग आपण पाहत आहोत. व्हिडिओ आपला भरपूर मोठा असणार आहे कारण सरांनी जी सर्व फळझाडं घेतलेली आहेत त्यामुळे आपल्याला हे जे लोडिंग आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ मोठा असला तरी सर्व शेतकऱ्यांनी बघायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण ह्याच व्हिडिओमध्ये आपण सर्व रोपांची व्हिडिओ लोडिंग बघणार आहोत आणि त्याचबरोबर लागवडीचं नियोजन हे सर्व पाहणार आहोत. बघू शकतो आहे आपण बेगमपल्ली आंबा 5 वर्षाचा रोप.